कारण आमच्या सीट सगळ्या आम्हाला मिळालेल्या आहे, कारण आमच्या सीट सगळ्या आम्हाला मिळालेल्या आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या पोटात दुखण्याचं काहीच कारण नाही. उमेदवारी जाहीर झाली, मात्र सिंधुदुर्ग आणि नाशिकचा अजूनही तिढा सुटलेला दिसत नाही. तुम्हाला काय वाटतं, पुढे ही जागा शिवसेना सोडतंय का राष्ट्रवादीला किंवा भाजपला? मला असं वाटतं की जागांच्या संदर्भात काही जरी बोलणी चाललेली असली तरी शेवटी एकमताने सर्व निर्णय होणार. सर्व निर्णय अंतिम टप्प्यामध्ये आहेत. रोज मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री बोलतायत आणि शेवटी ज्याला तिन्ही पक्ष एकत्र लढवत असतात त्यावेळेला आपल्याला जास्तीत जास्त जागा या महाराष्ट्रातून द्यायची आहे. या दृष्टीने एकदा उमेदवारांची निवड झाल्यानंतर आपण बघाल की सगळं वातावरण बदलेल आणि किमान 45 जागा या 48 पैकी आमच्या निवडून. दुसरीकडे कोकणामध्ये देखील शिवसेनेला जागा मिळेल की नाही याबद्दल शंका आहे, कारण नारायण राणे इच्छुक आहेत आणि संजय राऊत असे म्हणतात की भाजप हे शिवसेनेला संपवायला निघाले किंवा धनुष्यबाणाला संपवायला निघाले. नाही, असं काही म्हणण्याचं कारण नाही, कारण आमच्या सीट सगळ्या आम्हाला मिळालेल्या आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या पोटात दुखण्याचं काहीच कारण नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.